हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त ना? तर आज मी सकाळी सकाळी चहासोबत तुमच्याची सुरुवात केली आहे, आणि आता जात आहे मी बाहेर. तर कुठे तुम्हाला पुढे पुढे बघा. झाले कामं, किचनमधले आंघोळ झाली, कामं झाले, आणि बघा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. किचनवर मिरसाट ठेवते, चिलटं खूप होतात ना, म्हणून असं झाकून ठेवलं तर होत नाही, व्यवस्थित राहते. आणि कधी किचनमध्ये असं झाकून ठेवलं ना चमच्यावर, त्याच्यावर काही मच्छर वगैरे काही बसत नाही, म्हणून असं चमच्यावर झाकून ठेवायचं. कारण का मुलांना किती सांगा, तर मुलं तसेच करतात. तर आता पटकन करते मी यांच्यासाठी चहा, आणि आता निघते, कारण की उशिरा उठली. आता मला जायचं आहे गावाला, अमरावतीला. तर ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी नक्की या तिथे विरसा. आता मी पटकन करते मस्त हिरवी डाळावर भात, डाळ भाजी, आलूची चटणी, सगळं झालं आहे रेडी. चला आता निघते एकटीची बॅग. पहिल्यांदा असं होत आहे का सानन येत नाही माझ्यासोबत, है ना सानन? हो, पहिल्यांदा असं होत आहे. तर आता माझी बॅग एकटीची भरली, आता निघते मी. फायनली आपल्याला बस मिळाली, आलेलाच मिळाली. आणि ही बस कशी फास्ट राहते, लवकर पोचते अमरावतीला. म्हणजे बाकीच्या तरी अर्धा पाऊण घंट्याचा फरक राहते, ही लवकर जाते. चला आता भेटू आपण अमरावतीला. मी घरी डेपोतून डायरेक्ट घ्यायला आले होते म्हणा. आता करते मी नाश्ता. अमरावतीची फेमस कचोरी आहे ना, आणि घरामध्ये पसारा आहे, तर हे बुटीक आहे, त्याच्यामुळे इथं कपडेच राहणार आहे ना रे. पसारा काय बुटीकच्या रूममध्ये काय स्वच्छता राहणार आहे का? मी तर पागलून जाईन असं पाहून. चला आता पहिले करतो नाश्ता. चला झाली आमची फायनली तयारी. आता चाललो आम्ही. रश्मीचा फोन आला होता, तर 7 वाजेपर्यंत आहे टाईम. वेळ कितीही म्हटलं तरी वेळ होतं, पण आज तयारी फक्त मी काहीच नाही केली आहे. पावडर लावलाय, लिपस्टिक लावलाय, आजही तसंच झालं. सामान काही आणलं नाही मी सोबत, आणि राहून गेलं. ठीक आहे, काय नेलपेंटसुद्धा नाही लावलं आहे बघा, नेलपेंटनेसुद्धा नाही. तर चला आता निघतो. चला चला शुभ्रा, आपण झाली आहे आपली रेडी. चल, 1 hour later सगळे रेडी झाले. शुभ्रा रेडी झाले, पाऊस येऊन राहिला निघायच्या टाइमला. चल चल, पिली, लाल, व्हाईट नाही शुभ्रा, सगळे रंग आले. पाऊस चालू आहे, तरी आम्ही चाललो. चला गाडीवर, चला. नो फोन, हे टेलरिन बैले निघेपर्यंत फोन येत राहते. कस्टमर आजही घरी चालूच, साड्यांचे जे त्याचे ब्लाऊजचे कस्टमर तिचे चालूले चालू चालूले चालूच होते, त्याच्याने वेळ झाला. चला आता निघते. चला इथं बुरडं लागलेलं आहे, गाडी लावली आम्ही इकडे आतमध्ये, हळूहळू येत आहे आता. चला, पाऊसानं सारा गोंधळ केला. इकडेच आहे का? नाही पा, इकडे दिसून राहिले ते तिकडे. झाली रश्मी तयार, मागून काढली. ही हिरोईन कशी दिसून राहिली सगळ्यांनी सांगा. आणि व्हिडिओला संध्याकाळी टाकते व्हिडिओ मी. यायचे बरेच जण आहे ना, पावसाच्या ना कोडमले सगळे. रियालिटी शोज म्हणतोय, जे ड्रामाचे रियालिटी शोज असतात, त्याच्यामध्ये सुद्धा तो करणार आहे. आणि सोबतच आम्ही आशा करतो की लवकरच आपला मुव्हीमध्ये यांचं लीडचं काम करणार होतो, है ना.
मैनेजर नेक्स्ट विल स्टार यू हैव इट भाग्यश्री डोंगर दीवे भाग्यश्री डोंगर दीवे कोणाला पाहिजे असेल तर आणि मुलगा असा पाहिजे नाही तर आईचीच तारीख गेली नाही आणि सून बॅलन्स बॅलन्स पूर्ण बॅलन्स ते बॅलन्स माझ्याकडे आहे हे बरोबर आणि ऑल फॅमिली संपणार इससे बोलते हैं घोड़ा क्या घोड़ा अरे पूरा दो पेटी का है अरे दो पेटी मतलब 2,00,000 रुपया अरे उसका खुद थोड़ी चलेगा ये देख मैं तेरे को बताता हूँ इसको बोलते हैं ड्रैगन क्या धमाल मजा आली आता निघायचा टाइम आला आपला वेळ झाला आहे ना अजून एक घंटा थांबायचं होतं मी नाही म्हटलं मला वेळून ते घरी जायचं आहे रात्रीचा टाइम निघायचं आम्हाला चल शुक्रवार पाणी थांबलंय ना फायनली आम्ही घरी आलो आम्हाला वाजले घरी यायला 10:30 11:30 वेळच झाला होता आणि रात्र झालती ना त्यामुळं कार्यक्रमाला अजूनही 1 घंटा बाकी होता 12 वाजेपर्यंत चालला असता पण चला म्हटलं निघून जा लवकर घरी जर माणूस असले सोबत तर बरं राहते ना तर आम्ही दोघीच जणी होतो आणि शुभ्रा पण होती आमच्यासोबत म्हटलं चला लवकर निघालेलं बरं राहते तर आम्ही आता 10:30 11 वाजले घरी आलो फ्रेश झालो आता बस झोपतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गाणं खूप भारी आहे याच्यावर रील्स भरपूर आता येणार आणि तुम्हाला दिसणारं रील्समधून आणि खूप सुंदर गाणं आहे त्याला नक्की चांगला प्रतिसाद द्या विदर्भातल्या लोकांना सपोर्ट करा आणि गाण्यात बघतांनी पण असा हसा येतो कॉमेडी आहे म्हणजे गाण्यातसुद्धा एक कॉमेडीचा तडका मारलेला आहे तर नक्की बघा तुम्ही बघितलं नसेल तर मी लिंक देऊन देते खाली तिथे जाऊन बघा तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट